गोंदिया जिल्ह्यातील देवली नागरिक पथसंस्था या पथसंस्थेतील अध्यक्ष, व्यवस्थापक तसेच संचालक मंडळांनी गैरफायदा घेत ठेवीदारांचे अजूनपर्यंत रक्कम ठेवीदारांना दिलेले नाही असा आरोप करत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मागील 7 दिवसांपासून हा उपोषण सुरू असून जोपर्यंत देवली नागरिक सहकारी पथसंस्था येथील अध्यक्ष, व्यवस्थापक तसेच संचालक मंडळ आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही अन्नत्याग उपोषणावरून मागे हटणार नाही असा पवित्रा नित्यनिधी संग्रह यांनी केलेला आहे. तर आत्मदहन करण्याचा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिलेला आहे. मी 2013 पासून या संस्थेमध्ये जुडली, एजंट म्हणून काम करत होते. तर एक एक वर्षाचं, दोन दोन वर्षाचं आमचं कमिशनसुद्धा बाकी आहे आणि TDS म्हणून TDS आणि सुरक्षा ठेव 10% कापत होते. त्याचा TDSसुद्धा आम्हाला 1 रुपया नाही मिळालेला आहे आजपर्यंत. 20 लाखपर्यंत माझी जमा ठेवी आहे, त्याच्यातून फक्त 75,440 रुपये मला परत मिळालेले आहेत आणि बाकीची रक्कम पूर्ण बाकी आहे. आणि मग लोक आम्हाला रस्त्यावर आमची गाडी हिसकून आम्हाला मारपीट आणि असे नाही त्या शब्दात बोलतात ते सहन करून आम्ही आतापर्यंत आता कसे तरी जगलो. पण आता जगण्याची इच्छा नाही आहे सर. आणि लोकांमध्ये फिरण्याचीसुद्धा म्हणजे नाही का, घराबाहेर निघण्याचीसुद्धा आम्हाला हे नाही आहे. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है. अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के SCN चैनल नंबर 13 पर उपलब्ध है. BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है. हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर.